नमस्कार, मी योगिता अभंग. आजच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. बातमी येते मुरबाडमधून. जिल्हा परिषदेची कुडवली गटातील सेना राष्ट्रवादीचे उमेदवार सुभाष पवार यांची मालेड येथे प्रचारसभा काल प्रचंड जनसमुदायात संपन्न झाली. या सभेत आलेल्या सेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरून सुभाष पवार, पद्मा पवार, बळीराम आगिवले यांचा विजय निश्चित आहे यावर शिक्कामोर्तब झाला आहे. अवघ्या 3.5 वर्षात सर्वसामान्य जनतेला नको नको त्या कायदे नियमांना सामोरे जायला लावणाऱ्या GST, नोटबंदी, कर्जमुक्ती, वाढती महागाई सारख्या समस्यांनी पुरते हैराण केले असून या भाजपा सरकाराला जनता पुरती कंटाळली असून मुरबाड तालुक्यात सत्ता परिवर्तनाची नांदी सुरू झाल्याचं चित्र दिसून येत असून होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट होईल हे काल झालेल्या कुडवली गटातील सभेवरून दिसून येत आहे. मागील निवडणुकीत सुभाष पवार यांचं मताधिक्य 3,800 मतांचं होतं. यावेळी सत्ताधारी भाजपने बाहेरील उमेदवार आयात केल्याने आता किमान 10 ते 12 हजार मतांनी वाढेल यात शंका नाही. कुडवली गट हा राष्ट्रवादीचा बालेकिला असून याच गटातून माजी आमदार गोटीराम पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला प्रचंड मताधिक्याने सुरुवात झाली होती. ती परंपरा या गटातील कार्यकर्ते व मतदारांनी कायम राखली आहे. भाजपा आमदार किसन कथोरे यांना या गटात उमेदवार मिळत नसल्याने त्यांनी बाहेरून उमेदवार आयात केला आहे. मात्र गोटीराम पवार यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता याला कितपत स्वीकारेल हे येणारी 13 डिसेंबरच ठरवेल. भाजपा सरकारला हद्दपार करण्यासाठी सेना राष्ट्रवादी एकत्र आली असून सेनेने राज्यातील सरकारचा टेकू काढल्यास भाजपाचा पत्त्याचा बंगला हणात कोसळेल. कर्जमुक्ती, GST, नोटबंदीने जनता पुरी होरपली असून ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीत सत्ता आल्याशिवाय 3.5 वर्षात थांबलेली विकास कामं होणार नाही. त्यासाठी आपल्या सेना राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन करण्यात आलं. यावेळी आमदार गोटीराम पवार, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य दीपाताई भला, ॲडव्होकेट प्रमोद चौधरी, सेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे, क्षेत्र संघटक अप्पा घुडे, नगरसेवक एकनाथ भोईर, पवार, रामभाऊ दळवी यांचा सेना राष्ट्रवादीचे दिग्गज नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.